अर्थातच एक चांगली टीम पण त्यांच्या समोर आव्हान असेल ते विनंती असेल टीम भादाव कृपया आपला सन्मान आमच्या आयोजकांकडे आपण स्वीकारायचा हे सन्मान चिन्ह टीम भादाव संघ आमच्या टीम भांदरे क्रिकेट क्लब संघाच्या वतीनं त्या ठिकाणी विनंती असेल देवा आपण आपलं शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह टीम भादाव संघाला त्या ठिकाणी प्रदान करायचं आहे. या स्पर्धेची ही गोड आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह प्रत्येक या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या संघाला सन्मानित करण्याकरता दिलं जात आहे. तर या ठिकाणी संदीपजी कासरेकर टीम भांदरे संघाचे सर्वे सर्वा त्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलं जात आहे. सातत्यानं या टीमच्या पाठीशी उभे ठाकतात, सातत्यानं या टीमला मार्गदर्शन करत असतात आणि निश्चितच एक चांगलं पाठबळ त्यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर ती दीपक दी दसाडे यांचं देखील आपण स्वागत करूया. या दसाडे साहेब आपलं देखील स्वागत, खूप सारं विनंती असेल देवा या आपल्या शुभ हस्ते आपण पुन्हा एकदा त्यांना सन्मानित करायचं. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आलात, आपला बहुमूल्य वेळ या ठिकाणी आपण दिल्याबद्दल आम्ही टीम भांदरे क्रिकेट संघाच्या वतीनं आपलं खूप सारा आभार व्यक्त करतो. आणि जाऊया सरळ थेट मॅचकडे. ऋतिक चरफले उनेगाव ग्रामपंचायत प्रीमियर लीग सीझन 2 नुकतीच मागच्या आठवड्यात पार पडली आणि त्यास टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीजनं नवाजलं गेलं होतं या खेळाडूला. तुफानी गोलंदाजी, अफलातून बॅटिंग, एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्याच्या माध्यमातून ग्रुप ग्रामपंचायत उनेगाव प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळालं मागील 26-27 तारखेला. तो ऋतिक चरफले आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती, पण समोर देखील आपण जर पाहिलं ना तर अनिकेत बी ही जोडी असेल. हे दोन्ही बंधू उभे टाकल्यात टीम उडगाव संघाच्या माध्यमातून. पहिला सामना दोन्ही संघ एकमेकांच्या समोर, सामना क्रमांक 7वा आहे पहिल्या फेरीचा. इन ॲक्शन ऋतिक अनिकेत. पूर्वार्धाचा खेळ प्रगतीपथावरती, षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावरती आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोण कोणावरती भारी पडणार, कोण कोणाची ताकद दाखवणार आणि कोण कोणावरती वरचढ ठरणार. पहिला चेंडू वेगानं फेकलाय, पुलरलेन डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. टप्पा जेव्हा जेव्हा पुढे पडलाय ना, बॅटर्सना खेळणं इथं देखील अवघड झालं या खेळपट्टीवरती. अगदी जर पाहिलं तर एक चांगली ही मातीची विकेट प्रोव्हाइड केली आहे शिवप्रतिष्ठान असोसिएशनमध्ये. हल्ली जर आपण पाहिलं तर सगळीकडे आपल्याला पाटा विकेट्स पाहायला मिळतात मित्रांनो, आणि निश्चितच बरेच टेनिस क्रिकेटर हल्ली पाटा विकेट्सवरती सर्व्ह करताना पाहायला मिळतात. बॅकफूटवरती जाऊन पंच करायचं होते तर फलंदाजाच्या कक्षेच्या बाहेरचा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू आहे आणि इथं एक अवांतर धावेल व्हाईटच्या स्वरूपात. एक नावली अकाउंट ओपन केले टीम उडगाव संघानं. घरचं मैदान आहे, घरची खेळपट्टी आहे, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आहे. या साऱ्यांचा ॲडव्हान्टेज उचलणं फार गरजेचं आहे आणि तो ॲडव्हान्टेज इथं उचलला जाईल का. काळभैरव क्रिकेट क्लब उडगाव संघाच्या माध्यमातून ही ऋतिक उनेगाव एक्सप्रेस आहे जी अगदी या वर्षीच्या हंगामात एक चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स देते. अर्थातच आपण जर पाहिलं ना तर चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी ऋतिकच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती आमच्या ग्रामपंचायत प्रीमियर लीगमध्ये. जिथून सोडलं होतं ना तिथून पुन्हा एकदा त्यानं पकडलेलं आहे, ग्रीप पकडली, फार महत्त्वाची असते. यावेळेस मात्र टॅपशॉट आहे तिथं कव्हर रिझनमध्ये, शॉट मिड ऑफला त्या ठिकाणी फील्ड केली जाते. एकदा बली आहे अर्थातच एकेरी धाबेनं या दोन धावा धावफलकावरती येतील पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना. तुम्हाला जिंकण्याच्या उद्देशानं खेळपट्टीवरती उतरावं लागेल, तुम्हाला या मैदानावरती जिंकण्याच्या उद्देशानं उतरावं लागेल. या दोन धावा धावफलकावरती आलेत. अभि हा देखील एक चांगला खेळाडू आहे, निश्चितच त्या ठिकाणी पोटेन्शियल्स आहेत, बरंच काही करू शकतो. यावेळेस वाश त्या ठिकाणी जर पाहिलं तर शैलेश होते कव्हर रिझनला आणि एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होत असताना अगदी जंप केली, तदनंतर हाताला चेंडू साठून देखील गेला आणि यात सिंगल आली आहे. सिंगलने 3 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लावलंय. आउटफील्डचा जर विचार केला तर लॉंग ऑन लॉंग ऑफला 2 प्रोटेक्शन आहेत, तदनंतर कव्हर रिझन पॉईंट बॅकवर्ड पॉईंटला त्या ठिकाणी प्रोटेक्शन पाहायला मिळतं, स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला बीट केलंय. वा फुल्लातून स्ट्रोक आहे, हा षटका ठोकलाय
इथं 6 धावा आल्या आहेत. मधून आलाय षटकार, ज्याच्याकडे पोटेन्शियल आहे, ज्याच्याकडे क्षमता आहे, थोडीशी वेल खराब आहे. जिसको जो कहना है कह दो अपना क्या जाता है, ये वक्त वक्त की बात है और वक्त सबका आता है. इथं प्रत्येकाची वेळ असते आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकाची वेळ ही बदलत राहते आणि ती वेळ बदलायला गिधी जर पाहिलं ना तर एका क्षणाचाही फार अंतर पुरेसा असतो. इथं मात्र खऱ्या अर्थानं अनिकेतनं दाखवून दिलंय आपली ही वेळ येऊ शकते. मित्रांनो, आयुष्यात वेळ आणि मैदानात खेळ कधी बदलेल ना सांगता येत नाही. तयारी दर्शवणं फार गरजेची आहे, म्हणून तुम्ही सतत तयारीत असणं फार गरजेचं आहे. ही तयारी तुम्हाला दर्शवावी लागेल. अलर्ट, बी अलर्ट, आणि अलर्टवरती होता, अलर्ट मोडवरती होता. 9 धावा आल्या धावफलकावरती. ऋतिक, वा चांगलं कमबॅक, चांगलं कमबॅक. इथं देखील शेवटचा चेंडू या दरम्यान जर आपण पाहिलं ना तर हा निर्धाव स्वरूपाचा राहिलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 9 धावा उभ्या केल्या त्या टीम होडगाव संघानं. अजूनही 12 चेंडूचा खेल बाकी आहे. अर्थातच या येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अभि अनिकेत ही जोडी किती धावा कुटणार, किती धावा ठोकणार, टीम होडेगाव बी संघाला किती धावांचं टार्गेट त्या ठिकाणी, हे दोन्ही बॅटर्स देणार. संकेत दरम्यान या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संकेत दिलाय आणि जर संकेतचा विचार केला तर मागच्या आठवड्यात आमदार चषक झालं होतं लोणेरे अंबर्लेच्या मैदानावरती आणि त्या स्पर्धेमध्ये अफलातून फलंदाजी केली होती. मंथन इलेव्हन उनेगाव संघाच्या माध्यमातून खेळत असताना त्या स्पर्धेमधलं पहिलं वहिलं अर्धशतक ना संकेत चरफले यांनी आपल्या नावावरती केलं होतं आणि खऱ्या अर्थानं तो हिरो देखील ठरला होता त्या मॅचचा. संकेत स्लॉटमध्ये फेकलाय, त्याला देखील भिरकावून दिलाय. इथं आउट ऑफ द प्लॉट दुसरा षटकार ठोकलाय अभिनं आपला बॅटनं. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय, हल्ला बोल चढवलाय अभिनं. वा चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. राईज झाला होता इथं अप त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा कमबॅक करणं ना फार गरजेचं असतं. तुमच्यावरती आक्रमण चढवले जातील, हल्ले चढवले जातील, तुमचं मनोबल अगदी तुमचं ध्येय आहे ना ते खच्चीकरण करण्याचं काम केलं जाईल, पण डटकर राहून तुम्हाला त्याचा सामना करावा लागेल. अर्थातच त्या ठिकाणी उभं राहावं लागेल तुम्हाला त्या विपरीत परिस्थितीशी, तुम्हाला देखील दोन हात करावे लागतील. इथं केलेत, वा चांगला उसली घेणारा चेंडू आउट ऑफ द ऑफ काढलाय, त्याही मध्ये यशस्वी झालाय. तिथं जर पाहिलं ना तर पॉइंट रिझनवरून हा फटका सजवायचा होता अभिला, त्यामध्ये देखील तो अनसक्सेसफुल ठरतोय. 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या चेंडूतील षटकार येऊन 2 चेंडू अगदी निर्धाव स्वरूपाचे आलेत ना ते टीम उनेगाव संघाकरता आणि संकेत चरफले एक चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी करत असताना षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावरती आहे. आत्तापर्यंत जर विचार केला तर 15 धावा उभ्या केल्यात त्या टीम होडगाव या संघानं. नो चेंडू आहे, पुन्हा ओ स्टेपिंग पाहायला मिळाले. मला वाटतं आत्तापर्यंत हा 4 नो चेंडू येतोय ओ स्टेपिंगच्या माध्यमातून आणि इथं संकेत चरफलेचा पहिला ओ स्टेपिंग आहे. येणारा चेंडू फ्रेट स्वरूपाचा असेल, इथं परभणी असेल, परभणी असेल, एक संधी असेल, एक अपॉर्च्युनिटी असेल ती अभि करता. ही अपॉर्च्युनिटी तुम्ही गमवता कामा नाहीये. अंगलट आली आहे, मात्र इथं काय घडतंय संकेत कडून देखील चूक झाली आहे.
मैदानात काय चाललंय, एक चित्त थर्रार आहे की जर आपण पाहिलं ना, आणि एक ड्रामॅटिकल ड्रामा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. नो चेंडू आहे, अर्थातच त्या ठिकाणी पुन्हा एकदा फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल. तर नो चेंडू या दरम्यान पाहायला मिळाला आहे. 16 चांगला स्ट्रोक आहे फ्री हिट वरती, लॉंग अपला प्रोटेक्शन त्या ठिकाणी शंतनू पाहायला मिळाला आहे. एकेरी धावने धावफलक पुढे जाईल. 19 या आकड्यावरती 19 धावा त्या ठिकाणी धावफलकावरती आपण पाहतोय. टेनिस क्रिक इन्फोच्या माध्यमातून आपण या स्पर्धा संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट पाहतात. आमचे योगेश दादा शिंदे असतील, त्याचबरोबर ती निलेशजी शिंदे आहेत, पण यातील एक महत्त्वाचा व्यक्ती म्हणजे स्वप्नील शिंदे, जो आज इथं या टीमबरोबरती नाही आहे. मित्रांनो, स्वप्नील शिंदे आज मुंबई मेट्रोमध्ये पायलट म्हणून अगदी कालच त्यांनी कार्यभार हातात घेतलाय, आणि मुंबई मेट्रोमध्ये ते त्या ठिकाणी कार्यरत झालेत पायलटच्या माध्यमातून, आणि खऱ्या अर्थानं त्यांचं खूप सारं कौतुक. त्यांनी त्यांचं नाव, आई वडिलांचं नाव, साळवे गावाचं नाव, खरं तर माणगाव तालुक्याचं नाव खूप मोठं केलं आहे, आणि आज पायलट होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण तमाम माणगावकरांच्या वतीनं त्यांना पुढील वाटचालीकरता खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. खूप खूप अभिनंदन स्वप्नीलजी. या दरम्यान अभिनंदन केलंय ना ते षटकारानं, षटकार आलंय अभिच्या बॅटमधून. या 6 धावा धावफलकावरती ॲड होतील, आणि निश्चितच त्या ठिकाणी 26 धावा. डीजे मास्टर 26 धावा त्या ठिकाणी. संघ त्या ठिकाणी किती धावा उभ्या करणार, आणि शेवटचं स्लॉगरचं षटक फेकण्याकरता टीम न्यू चॅम्पियन्स उणेगावच्या माध्यमातून रवींद्र आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. तर इथं हे 6 चेडू फेकावे लागतील, ते देखील चांगल्या धाटणीचे फेकावे लागतील. अजूनही सलामीच्या दोन्ही बॅटर्स टीम होडगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत, ज्यांनी 26 धावा बनवल्यात. अभि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दोन्ही बंधू त्या ठिकाणी टीम होडगाव संघाकरता उभे ठाकलेत. मात्र 6 चेंडूमध्ये किती धावा बनवणार हे दोन्ही बॅटर्स. रवींद्र आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. रवींद्र शॉर्ट ऑफ लेंथ याही बेलेस पाहायला मिळाली आहे. वन बाउन्स वॉर्निंग पहिल्याच चेंडूवरती आली आहे, अर्थातच गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजावरती, आणि त्यांना ही वॉर्निंग दिली आहे, समज दिली आहे पंचांनी रवींद्र यांना. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे, पहिला पूर्वार्धाचा खेळ प्रगतीपथावरती. यानंतर अडवा बॅटनं चांगला फटका सजवलाय, आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक अनिकेतच्या बॅटमधून षटकार. डीजे बत्तीस धावा
चांगला स्ट्रोक आहे इथं देखील ऑन साइडच्या डोक्यावरून आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार निखेटच्या बॅट मधून डीजे मास्टर. एकोणचाळीस आल्या 39 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय. अडबा बॅटनं इथं देखील बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटका सजवलाय. समीर वेगानं फेकी करणार का? एकदा बली आहे 40 बनल्यात. 40 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय. 40 धावा या धावफलिकावरती येत आहेत. षटक क्रमांक त्या ठिकाणी तर 40 धावा या धावफलकावरती येत आहेत. स्लॉगरचं षटक प्रगती पथावरती. आणि इथं काय घडणार? थर्डमॅनला बीट करणार का? थर्डमॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल, चौकार येतोय. एक चांगला स्कोर त्या ठिकाणी उभा केला. उभा केलाय टीम होडगाव. अभी त्याला ठाऊक होत, मात्र इथं झेल टिपलाय का? वा, अफलातून झेल टिपलाय. अगदी चांगली जजमेंट पाहायला मिळाली. वाऱ्याचा टीम होडगाव कोंड विपक्ष टीम साले या आम्ही आमचे आयोजक आपल्या आतुरतेने त्या ठिकाणी टस्का बॉस मध्ये वाट पाहत आहोत. पुढील सामना पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असेल टीम होडगाव कोंड विपक्ष साले. इकडे बनवायचे आहेत त्या 45 धावा न्यू चॅम्पियन्स उनेगाव बी संघाला. काय असेल या मॅचचा उत्तरार्ध तत्पूर्वी आपण ऐकूया डीजे मंदारला. पहिल्या फेरीचा सामना असेल अर्थातच एका बाजूला शिवते साले तर दुसऱ्या बाजूला ही कणकाई क्रिकेट संघ होडगाव कोण. भावेश शिघवण असतील कर्णधाराच्या भूमिकेत आपण ज्यांना पाहतोय. तर या मॅचचा नाणेफेक आपण किरण मालोरे याच्या शुभ हस्ते करूयात. कॅमेरा ऑन आहे त्या ठिकाणी. कॉल हेड, इट इज कॉल, इट इज हेड. आणि नाणेफेक जिंकले शिवते साले संघाने. काय असेल निर्णय? आम्ही सर्वप्रथम फिल्डिंग निवडू.
क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय समोर आहे. होडगाव कोट एक चांगली टीम आहे, तुम्ही देखील मागील वर्षापासून त्यांना पाहत आहात, खेळत एकत्र. निश्चितच काय गेम प्लॅनिंग असेल आणि एकंदरीत जर पाहिलं तर या वर्षीच्या हंगामात परफॉर्मन्स कसा आहे? परफॉर्मन्स आमच्याकडे बॉलिंग आहे, बॅटिंग 35 धावाच्या आत रोखू शकतो, आमच्याकडे बॉलर आहेत. नक्कीच, तर त्याकरता तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपण जाऊया भावेशकडे, कारण आपण वेळ जास्त वाया खर्च करणार आहोत. मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. भावेश, प्रथम फलंदाजी करायची आहे, किती टार्गेट ठेवणार? 50-52 धावांचा आम्ही टार्गेट ठेवू आणि समोरच्या टीमला रोखण्याचा प्रयत्न करू. जी गाडी अगदी रुलावरून भरकटलेली होती आई कनिकाई क्रिकेट क्लब होडगाव कोणची, ती आता मात्र रुलावरती यायला सुरुवात झाली, पट्टीवरती गाडी योग्य आलेली आहे असं काही म्हणायला हरकत नाही. मात्र मागच्या संडे पासून कुठेतरी नंबर मध्ये गाडी आली आहे, काय सांगशील कमबॅक कशा पद्धतीचा आहे टीमचा? सर मध्ये आता थोडी प्रॅक्टिस आम्ही वाढवली आहे, नक्कीच आमचा एक दणक्यात एकदम कमबॅक असेल. आणि अल्केशकडे त्यांनी प्रॅक्टिस वरती स्वतःवर खूप लक्ष दिलं आहे, तर त्याच्यावर आमच्या टीमचा खूप म्हणजे लक्ष असेल. नक्कीच, सुधीर शिगवण यांचा रोल किती इम्पॉर्टंट असणार आहे आजच्या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये? सुधीर दा आमचा म्हणजे गेल्या वर्षीचा फॉर्म मध्ये असलेला प्लेअर आहे आणि त्याच्यावर आमचा हर टाइम भरोसा असतो की तो काहीतरी येऊन मागून मॅच जितवेल असा. तर तुम्हाला देखील या मॅच करता खूप साऱ्या शुभेच्छा आणि आमचे प्रशांतजी धसाळे यांच्या माध्यमातून हे अल्पोपहाराची व्यवस्था केली आहे आणि त्या ठिकाणी आपण ते स्वीकारायची आहे ही भेटवस्तू आमच्या भांद्रे क्रिकेट संघाच्या वतीने. जाऊया मॅच कडे, अर्थातच संकेत चरफले आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. सुधीर शिकवण, कृपया आपण टीम होडगाव कोंड आपल्यास विनंती असेल आपण बॅट्समन जे आहेत ते बॅटर्स इथून पॉवेलियन मधूनच मैदानाच्या आतमध्ये जातील, कृपया विनंती असेल आपण या ठिकाणी पॉवेलियन मध्ये यायचं एक धाव. या दरम्यान जर आपण पाहिलं तर उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात झाली आहे, अर्थातच कुठलीही धाव इथं देखील आपल्याला पाहायला मिळालेली नाहीये. धावफलकाचा विचार केला तर 5 धावा या धावफलक 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. या वेळेस भीमर आहे, पंचानी दंडित केलंय, नो चेंडू आहे इथं. नो प्लस 2 आपल्याला पाहायला मिळतील, तर या 3 धावा धावफलकावरती ऍड होतील. 7 धावा आल्या धावफलकावरती, येणारा चेंडू फ्रेट स्वरूपाचा आणि तो देखील संकेत करता, संकेत सोडणार नाहीये, यावरती एक मोठा फटका बनवण्याचा तो प्रयत्न निश्चितच करेल. 6वा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, अर्थातच पहिल्या फेरीचा टीम न्यू 7वा सामना, क्षमा करा, न्यू चॅम्पियन्स उनेगाव विपक्ष होडगाव, एक चांगली लढत त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. फ्रीट स्वरूपाचा चेंडू आहे आणि संकेत चरफले समोर आहे, चांगला स्ट्रोक आहे या वेळेस मात्र काव कॉर्नरच्या डोक्यावरून षटका ठोकलाय संकेत चरफलेच्या बॅटमधून. डीसी मास्टर षटकाराने 13 धावा बनल्यात, अर्थातच विचार केला तर 45 हे टार्गेट आहे. 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत, 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय, 13 धावा अगदी वसूल केल्यात उत्तरार्धाच्या खेळामध्ये पहिल्याच षटकामध्ये. 3 बॉल आमचे स्कोरर थोडे काही हरकत नाही, पण स्कोरर आमचे चांगले आहेत, माणूस चांगलाय. आणखीन एक षटकार आलाय, ठोकलाय संकेत चरफले नावाचं वारू, तुम्हाला रोखावे लागतील नाहीतर तो अगदी आपल्या आवेशात घेऊन टीम होडगाव संघाला निघून जाईल. डीजे मास्टर्स बनल्यात 19 धावा धावफलकावरती, 45 धावांची गरज आहे, चांगली धूम धडाक्यात सुरुवात संकेत चरफले यांनी केली आहे.
वा चांगला चेंडू इथं, चांगला कमबॅक या दरम्यान दीपच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. 19 धावा या धावफलकावरती निश्चितच. आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावरती आहे. 45 टार्गेट आणि हे टार्गेट आसान करत असताना संकेत चरफले आणि मिस्टर परफेक्ट राहुल त्या ठिकाणी नॉ स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. हे परफेक्शन आहे. परफेक्शन तुम्ही तुमच्या वागण्यातून, तुमच्या कृतीतून, तुमच्या चालण्यातून, तुमच्या बोलण्यातून, तुमच्या खेळातून येणं गरजेचं आहे. आणि आलंय. एक धावली आहे धावफलकावरती, 20 बनल्यात, अजूनही 25 धावांची गरज आहे टीम न्यू चॅम्पियन्स उनेगाव बी संघाला. अर्थातच या 25 धावा बनवण्याकरिता पाणी हवंय का? जरा पाणी घेऊन जायचंय ट्वेल्थ मॅन त्या ठिकाणी. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा आल्यात, 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत ना त्या 25 धावा टीम न्यू चॅम्पियन्स उनेगाव बी संघाला कशा रीतीनं बनवणार. आणि या 25 धावा बनवून आपला पहिला विजय आपल्या नावावरती करणार की रोखलं जाणार टीम होडगाव संघाच्या माध्यमातून. अजूनही ऋतिक आहे आणि खऱ्या अर्थानं जर विचार केला तर शैलेश देखील आपल्याला पाहायला मिळेल. टीम उनेगाव संघाकडे बॅटिंग लाईनअप आहे त्या ताकदीची. राहुल देखील आतापर्यंत शांत राहिला आहे, शंतनू देखील आहे, निश्चितच त्या अनुषंगानं प्रयत्न केला जाईल. 20 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, 12 चेंडूचा खेळ बाकी आहे, 25 ची अजूनही गरज आहे आणि या 25 धावा बनवण्याकरता संकेत चरफले अँड कंपनी त्या ठिकाणी सज्ज झाली आहे पहिला विजय संपादन करण्याकरता. तर गोलंदाजी ट्रॅकवरती त्या ठिकाणी होडगाव संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरता. संकेत आलंय गोलंदाजी ट्रॅकवरती. तर संकेत बनाम संकेत अशी ही लढत असणार आहे खऱ्या अर्थानं. चांगला स्ट्रोक आहे, एक बैठक स्ट्रोक त्या ठिकाणी, लूज क्षेत्र रक्षण आणि 6 धावा आपल्या नावावरती संकेतच्या बॅटमधून. डीसे मास्टर ठोका. येईल षटकारांची हॅट्रिक, संकेत चरफलेच्या नावावर आजच्या दिवसातली ही पहिली षटकारांची हॅट्रिक आहे. आणि या ठिकाणी विजयाच्या दिशेने निघाले टीम न्यू चॅम्पियन्स उनेगाव बी चा संघ. बनवल्यात ना त्या 38 धावा. धावफलकावरती आल्यात, 45 टार्गेट. यानंतर इनॅक्शन पाहायला मिळतील सुधीर शिगवण, अल्केश शिगवण, भावेश शिगवण, चिंतन सावंत, शेखर शिगवण,
यावेळेस खूप मोठा बीमर आणि 9+4 बाईकच्या स्वरूपात अशा 5 धावा ऍड होतील, म्हणजे जिंकण्याकरता फक्त गरज असेल 2 धावेची. विजयाच्या समीप येणारा चेंडू फ्रीट स्वरूपाचा असेल. टीम होडगाव संघानं चांगला स्कोर त्या ठिकाणी उभा केला होता, 45 म्हणजे अगदी तुम्ही त्या 45 धावा डिफेन्स करू शकता, पण आज जर पाहिलं ना तर या ठिकाणी रनचेस झालेत, प्रत्येक मॅच मध्ये रनचेस आपल्याला पाहायला मिळाले. इथं देखील तेच चित्र या सामन्यामध्ये, 7 क्रमांकाचा सामना सुरू आहे, फ्रीटचा चेंडू त्या ठिकाणी, 2 धावांची गरज आहे. अफलातून इनिंग साकारली आज देखील संकेत चरफले यांनी, 17 नंबरची जर्सी 17 आणि खतरा ठरला तो टीम गुन्हेगार संघ. या ठिकाणी विजयी होतोय, विजयी षटकारानं ही विजयी सलामी दिले संकेत चरफलेनं, डीजे मास्टर.